तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज ऑमलेट, म्हणजे टोमॅटो ऑमलेट. खूप टेस्टी रेसिपी आहे ही. चपाती, फुलका, ब्रेड याच्या बरोबर खूप छान लागते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हा, तर आपल्याला आता टोमॅटो ऑमलेट साठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आता हे दीड टोमॅटो आहे, 1½. त्याच्यानंतर ही धुतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबर आहे. जरा जास्त घ्यायची कोथिंबर. तिखट आवडीप्रमाणे घ्यायचं. मला एक मिरची पाहिजे म्हणून ही एक मिरची. ह्या वाटीने एक वाटी डाळीचं पीठ आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे आणि 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, पाणी आणि तेल. आपल्याला लागणार आहे हळद, मसाला, हिंग. आता टोमॅटो आणि कोथिंबर आपण बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे आपण सगळं मिक्स करूया. टोमॅटो, कोथिंबर आणि मिरची पण ह्याच्यातच आहे. हे थोडं हाताने असं करून घ्यायचं, टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यात हे चण्याचं पीठ टाकायचं. एक वाटी चण्याचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पीठाने टोमॅटो ऑमलेट खुसखुशीत होतं. ही जिऱ्याची पावडर, ही 1/2 चमचा हळद, तिखट आपल्या आवडीनुसार. आता 1/2 चमचा मसाला, थोडा वरून टाकायची सवय नाही. चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपण पाण्याने भिजवायचं. आपण भाज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं पातळ करायचं, म्हणजे आपल्याला धिरडी टाकता आली पाहिजे. म्हणजे टोमॅटो ऑमलेट टाकता आली पाहिजेत. हे बघा, हे असं असं झालं पाहिजे. एवढी कन्सिस्टन्सी एवढी आली पाहिजे. आणि मग ह्याच्यात एक पळी कच्चं तेल टाकायचं. आणि आता हे मी 1-15 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि हे सगळं नीट मुरून देणार आहे आणि मग टोमॅटो ऑमलेट करणार आहे. आणि एवढा हिंग टाकायचा आणि सगळं मिक्स करून 15 मिनटं झाकून ठेवायचं. काही कन्सिस्टन्सी अशी यायला हवी. 15 मिनटं झाल्यावर काढलेलं आहे आणि हा तवा तापलेला आहे. जरा बारीक करते मी आता आणि ह्याच्यावर थोडंसं तेल टाकते. आणि जेवढं आपल्याला पाहिजे, जास्त मोठं नाही करायचं, हे तेवढं थोडंसं पसरवून देते. आणि हे आता मोठा करायचा गॅस आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. जर असा आवाज आला की हे झाकण काढायचं आणि टोमॅटो ऑमलेट उलटायचं. आहा, हे बघा असा कलर यायला हवा. परत थोडस तेल सोडायचं आणि दुसऱ्या साईडनी शिजून द्यायचं. आता हे दुसऱ्या साईडने असं बघायचं
झालेलं आहे. हे आपलं टोमॅटो ऑमलेट रेडी. आता ह्याच्यावर थोडस बटर टाकायचं आणि हे आपण चपाती ब्रेड कशाशी खाऊ शकतो, नुसतं पाहिजे असेल सॉसशी तर नुसतं पण खाऊ शकतो, किंवा दोन्ही ब्रेडला बटर लावायचं त्याच्यामध्ये हे आमलेट घालायचं आणि त्याच्याशी खायचं. हे झालं आपलं टोमॅटो ऑमलेट रेडी.